यानंतरचा शेषरावांचा ग्रंथ म्हणजे तब्बल 115 संदर्भ ग्रंथांच्या आधाराने लिहिलेला आणि वर्ष 1995 मध्ये प्रकाशित झालेला काश्मीर एक शापित नंदनवन हा होय. या ग्रंथाचा हेतू काश्मीर प्रश्न मुळात काय आहे आणि तो का सुटत नाही याचे सत्य कथन करणे हा आहे. राष्ट्रीय दृष्टीने महत्त्वाच्या आणि समाजहिताच्या विषयांचा अभ्यास चिकित्सक पद्धतीने करून ते विषय लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न शेषरावांनी नेहमीच केला. त्या दृष्टीने त्यांचा काश्मीर एक शापित नंदनवन हा ग्रंथ अभ्यसनीय आहे. शेषराव लिहितात, काश्मीर समस्या हा काश्मीर हे संस्थान असल्या कारणाने भारताच्या फाळणीचा राहिलेला अवशेष आहे. ते संस्थानाऐवजी ब्रिटिश प्रांत असते तर ही समस्या उरलीच नसती. पंजाब व बंगाल प्रमाणे त्याचीही फाळणी करून काँग्रेसच्या नेत्यांनी हिंदू भाग भारतात घेऊन व मुस्लिम भाग पाकिस्तानला देऊन समस्या तेव्हाच मिटवली असती. पण नंतर हा प्रश्न भावनेचा बनला व काश्मीर हे बेमुदत शापित नंदनवन बनले. या ग्रंथाचे महत्त्व हे की हा ग्रंथ लिहिण्यासाठी म्हणजे काश्मीर प्रश्नाच्या अभ्यासासाठी शेषरावांनी दिल्ली व जम्मू विभागाचा 1994 मध्ये अभ्यास दौरा केला. तिथले जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे ग्रंथालय त्रिमूर्ती भवनातील नेहरू स्मारक ग्रंथालय संसदेतील ग्रंथालय तसेच जम्मू विद्यापीठाचे ग्रंथालय इत्यादी ठिकाणांना अभ्यास भेटी देऊन तिथले महत्त्वाचे ग्रंथ मिळवण्याचे त्यांनी प्रयत्न केले. थोडी माहिती असेल तर त्या ग्रंथातील टिपणे काढणे व अधिक माहिती असेल तर तो भाग वा संपूर्ण ग्रंथच छायाचित्रित करून घेणे तसेच बाजारात उपलब्ध असणारे ग्रंथ विकत घेणे या पद्धतीने शेषरावांनी या ग्रंथासाठी आवश्यक असणारे संदर्भ साहित्य गोळा केले. काश्मीर अभ्यासकांच्या घरी जाऊन त्यांच्याशी चर्चा करणे, त्यांच्याकडून ग्रंथ मिळविणे हाही शेषरावांचा कार्यक्रम होता. यासोबतच शेख अब्दुल्लांचा आतिश ए चिनार हा 961 पृष्ठांचा उर्दू भाषेतील आत्मचरित्रात्मक बहुमोल ग्रंथ त्यांनी मिळविला. शेषरावांना उर्दू भाषा येत नव्हती म्हणून त्यांनी सुमारे 1000 पानांचा हा ग्रंथ झेरॉक्स करून सोबत आणला. नांदेड आणि देगलूर येथील ज्येष्ठ मित्रांकडून तो मराठीमध्ये भाषांतरित करून घेतला आणि त्यानंतरच त्यांनी या पुस्तकाचा आपल्या ग्रंथलेखनासाठी पुरावा म्हणून वापर केला. काश्मीर एक शापित नंदनवन हे पुस्तक असे सिद्ध झाले. शेषराव सांगतात, काश्मीर एक शापित नंदनवन हा ग्रंथ काश्मीर समस्या समजून घेण्यासाठी लिहिलेला आहे. रोगाचे निदान करणे हा या ग्रंथाचा हेतू आहे. ती समस्या कशी सुटेल हे सांगणे हा या ग्रंथाचा हेतू नाही. किंबहुना ती समस्या वा प्रश्न सुटणे किती अवघड आहे व तो का सुटत नाही हे या ग्रंथावरून दिसून येईल. हा ग्रंथ लिहिताना सत्य सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. सत्य सांगितल्यामुळे कोण आमच्यावर रागावेल याचा विचार आम्ही केला नाही. सत्य सांगताना राष्ट्रीय भावनासुद्धा आम्ही आड येऊ दिलेली नाही. आपण राष्ट्रीय प्रश्नांचा सुद्धा कसा अभ्यास करीत नाही, प्रश्नाच्या मुळाशी न जाता वरवरचे वाचून राष्ट्रीय प्रश्नासंबंधातही कसे लेखन केले जाते आणि परिणामतः अशा प्रश्नांसंबंधात सर्वसामान्य अज्ञान वा गैरसमज कसे पसरलेले असतात हे या ग्रंथावरून कळून येईल. त्याच्या इच्छेनं सारा भारत एक करून घेतला. काश्मीरला 370 पाय ठेवलं, किल्ला लोकांना भारतात यायचं नव्हतं. आपण फाळणीच फाळणी केली होती, फाळणी करण्यासाठी तिकडे जाऊन मिळालो, पण अत्यंत भय
तयारी गर्ने गर्ने चुप झाली गुरुले गर्यो यो गुरु गेटा तल के करुण गेट जस्ता त गर्नास्त के करुण गेट ताकुचो छोड विरोध गेर वापर। काश्मीर प्रकरणाचे एकूण 5 पक्षकार भारतीय नेते पाकिस्तान भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन महाराजा हरिसिंह व शेख अब्दुल्ला म्हणजे काश्मीरी जनता या सर्वांचे एकमत झाले असते तर किंवा काश्मीरचा राजा मुस्लिम असता तर काश्मीर प्रश्न आज शिल्लकच उरला नसता। परंतु या 5 जणांचे 3 गट पडले भारतीय नेते पाकिस्तान आणि भारताचे गव्हर्नर जनरल यांचे म्हणणे होते की काश्मीरने पाकिस्तानात विलीन व्हावे। महाराजा हरिसिंगांचे म्हणणे होते की भारतात विलीन व्हावे तर शेख अब्दुल्लांचे म्हणणे होते की स्वतंत्र राहावे। या 5 जणांचे एकमत न झाल्याने आक्रमण होईपर्यंत काश्मीर प्रश्न लोंबकळत राहिला। शेवटी पाकिस्तानच्या आक्रमणाने ही कोंडी फुटली। सार्वमताची अट घालून महाराजा हरिसिंह वगळता सर्वांचे समाधान होईल अशा पद्धतीने ही कोंडी फोडण्यात आली। परंतु यात एक चूक झाल्यामुळे ब्रह्मघोटाळा झाला। या प्रकरणात आणखी एक पक्षकार आहे हे भारतीय नेत्यांनी लक्षातच घेतले नाही। तो 6वा पक्षकार म्हणजे भारतीय जनता। भारतीय जनतेला काश्मीरबद्दल विलक्षण आपुलकी व आकर्षण आहे। त्यांना काश्मीर आपल्या पूर्वजांचे सांस्कृतिक माहेरघर वाटते। काश्मीर भारतात विलीन झाले, भारतीय सैन्य काश्मीरच्या मदतीला गेले, भारतपुत्रांनी त्यासाठी रक्त सांडून काश्मीर मुक्त केले या बातमीने भारतीय जनतेचे चित्त थरारून उठले। त्यांच्या हृदयात काश्मीर अधिक खोलवर जाऊन बसले। आता काश्मीरचा वियोग ही त्यांच्या दृष्टीने अतर्क्य असह्य व अशक्य गोष्ट झाली। अशा स्थितीत भारत सरकार सार्वमताची अट प्रत्यक्षात आणू शकणार नव्हते। सार्वमताने काश्मीर भारताबाहेर जाणे भारतीय जनतेला सहन होणार नव्हते। अशा पद्धतीने काश्मीर गमावले गेल्यास भारतीय मुस्लिमांचे जीवित धोक्यात आले असते, भारतातील सरकारही उलथून पडले असते। हे भारतीय जनमानस भारतीय नेत्यांना नंतरच्या काळात कळाल्यामुळे त्यांनी सार्वमत घेण्याचे यशस्वीपणे टाळले। हे टाळण्यासाठी विविध कारणे त्यांनी पुढे केली, परंतु वरील खरे कारण कधीही त्यांनी अधिकृतपणे सांगितले नाही। आज परिस्थिती अशी आहे की काश्मीर खोऱ्यातील लोकांना भारतात राहावयाचे नाही, भारताबाहेर जाण्याची त्यांची मागणी भारत सरकार कधीही मान्य करणार नाही। ही मागणी मान्य करणारे सरकार क्षणभरही भारतात टिकणार नाही। काश्मीर खोऱ्याचा प्रश्न भारत कधी सार्वभौम घेणार नाही, भारताची जनता कधी घेऊ घेणार नाही, जे कोणी म्हणेल सर्व ते सरकार दुसऱ्या दिवशी कोसळून पडेल। सैन्याच्या जोरावर आपण पाकिस्तानला हाय मिळणार नाही, पाकिस्तान कितीही बहुतेक मिळणार नाही, तर काश्मीर खोऱ्याचा प्रश्न हा तसा शिल्लकमुळे मिटावा अशी इच्छा आहे। पण आम्ही ज्या मुस्लिम पक्षाचा अभ्यास केला आहे त्यावरून हा प्रश्न जोपर्यंत भारतात काश्मीर आहे तोपर्यंत मिटण्याची शक्यता वाटत नाही। आपण तो काश्मीर सोडणार नाही, पाकिस्तान मदत करत आहे, त्यांचे धर्मबंधू म्हणून मदत करणं त्यांचं धारण करते। काश्मीर प्रश्न सोडविण्याचे आज 2 मार्ग उपलब्ध आहेत। 1, काश्मीर खोरे पाकिस्तानला देऊन टाकणे किंवा स्वतंत्र करणे व 2, इतर राज्यांप्रमाणे एकात्म होऊन काश्मीर भारतात कसे राहील याची योजना आखणे। यापैकी पहिला पर्याय काही अपवादात्मक मानवतावादी वगळता कोणताही भारतीय नागरिक मान्य करणार नाही। एवढेच नाही तर सय्यद शहाबुद्दीन सारखे काही जात्यंध मुस्लिम नेते वगळता कोणताही भारतीय मुस्लिम हा पर्याय मान्य करणार नाही। काश्मीर हे मुस्लिम बहुसंख्याक म्हणून तेथील लोकेच्छेनुसार पाकिस्तानात जाणे ही बाब आपल्याला फार मोठ्या समस्येत व संकटात टाकणारी आहे
याची पूर्ण जाणीव भारतीय मुस्लिमांना आहे। तेव्हा काश्मीर खोरे भारतात राहणे भारतीय मुस्लिमांच्या दृष्टीनेही हिताचे आहे। तेव्हा काश्मीर खोरे पाकिस्तानला देऊन टाकणे किंवा स्वतंत्र करणे हा पर्याय भारतीयांना अमान्य होणारा आहे। आता दुसरा पर्याय, तो म्हणजे काश्मीर हे इतर राज्यांप्रमाणे एकात्म करून भारतात ठेवणे। हा पर्याय वरचेवर कठीण दिसत आहे। काश्मीरचा खरा रोग काश्मीरचे मुस्लिम बहुसंख्याकत्व आणि पाकिस्तानशी भौगोलिक संलग्नत्व या दोन कारणांतून निर्माण झालेला आहे। यापैकी कोणतीही गोष्ट नष्ट करता येणे कठीण आहे। मुस्लिम बहुसंख्याकत्व कमी करणे फारच कठीण आहे। असे करणे हिंदू मनालाच आवडत नाही। तेव्हा काश्मीर समस्या निर्माण होण्यात व कायम राहण्यात वरील दोन कारणांमध्ये या हिंदू मनोवृत्तीचीही पूरक भर पडलेली आहे। आंतरविद्या शाखीय अभ्यासक राजीव साने या ग्रंथाविषयी आपला अभिप्राय नोंदवतात की काश्मीर एक शापित नंदनवन हे पुस्तक पहिल्यांदा वाचलं हे एका प्रकारे बरंच झालं, कारण त्यात शेषराव भारताच्या बाजूनही पक्षपात न करण्या इतके वस्तुनिष्ठ आहेत याचा प्रत्यय येतो। भरपूर पुरावे देणं हे त्यांचं नेहमीच वैशिष्ट्य असतं। राजा हरिसिंग, नेहरू, गांधी, पटेल, माउंटबॅटन अशा सर्वांचा एकमेकांशी झालेला पत्रव्यवहार या पुस्तकात प्रथमच वाचला। काश्मीर संदर्भात गांधीजी, नेहरू, वल्लभभाई या सर्वांनी काश्मीर भारतात घ्यायला स्पष्ट नकार दिला होता हे आपल्याला माहीतच नसतं, निदान मला तरी माहीत नव्हतं। माउंटबॅटनशी झालेल्या कराराप्रमाणे सीमेलगतचं संस्थान असेल तर राजा हिंदू आहे की मुस्लिम हे न बघता जनता बहुसंख्य कोणती आहे हा निकष ठरला होता। त्यानुसार मुस्लिम राजा असलेलं जुनागढ हे संस्थान जनता हिंदू असल्यानं भारतात विलीन करण्यात आलंही होतं। या ग्रंथाच्या मलपृष्ठावर म्हटल्याप्रमाणे काश्मीरच्या महाराजांना भारतात विलीन व्हावयाचे नव्हते हा प्रवाद खरा आहे काय? त्यांना पाकिस्तानात विलीन होण्याचा सल्ला भारताने का दिला होता? संस्थानांच्या विलीनीकरणाचे भारताचे धोरण कोणते होते? विलीन करून घेताना सार्वमताचे लेखी आश्वासन का देण्यात आले? तरीही नंतर सार्वमत का घेतले गेले नाही? घटनेत 370 कलम कसे व कशासाठी आले? पंडित नेहरूंनी पंतप्रधान शेख अब्दुल्लांना कारागृहात का टाकले? तेथे अराजकाची व दहशतवादाची सुरुवात केव्हा झाली? या व अशा अनेक प्रश्नांची खरी उत्तरे या ग्रंथात सापडतील। शेषराव म्हणतात, एखादा राष्ट्रीय प्रश्न चुकांवर चुकांचा डोंगर उभा करून किती गुंतागुंतीचा करून ठेवता येतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे काश्मीर प्रश्न। गुंता सोडवावा म्हणून योजलेला प्रामाणिक उपायसुद्धा गुंता वाढविण्यास कारण ठरत गेला ही या प्रश्नाची खरी शोकांतिका होय। अशा प्रकारे भरभक्कम पुराव्यांनिशी या ग्रंथात मांडलेले दाहक सत्य कितीही अप्रिय वाटले तरी राष्ट्रासाठी ते समजून घ्यावेच लागेल। मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। आणि हो, व्हिडिओ खालील कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय लिहिण्यास विसरू नका।